क्राइम ब्रांच यूनिट 3 द्वारा एक वाहन चोरी के मामले का पर्दाफाश किया गया है, जहां फिरियादी के स्विफ्ट डिजायर आरोपियों के चंगुल से मुक्त करने में पुलिस कामयाब रही और शातिर चोरों को हिरासत में लिया गया है। दरअसल दिनांक 19 जनवरी की दोपहर लगभग 2 बजे तेलंगाना निवासी 37 वर्षीय कानापुरति पुन्ना चंद्र राव और 30 वर्षीय पशपुर रेड्डी कार्तिक द्वारा पार्डी निवासी 24 वर्षीय राहुल राजेश शर्मा को ओला बुकिंग के लिए कॉल किया गया, जिसके चलते राहुल अपनी स्विफ्ट डिजायर लेकर मौके पर पहुंचा, लेकिन दोनों ने पहले शराब पीने की बात कही, जिसके चलते राहुल उन्हें संग्राम बार ले गया, जिसके बाद तीनों शराब पीने बैठे और उसी बीच दोनों आरोपियों द्वारा राहुल को आपा खोते तक शराब पिलाई गई। नशे में चोर राहुल अपनी सुध खो बैठा, जिसका फायदा लेते हुए तेलंगाना निवासी 37 वर्षीय कानापुरति पुन्ना चंद्र राव और 30 वर्षीय पशपुर रेड्डी कार्तिक ये दोनों राहुल की स्विफ्ट डिजायर लेकर भाग गए। जब राहुल होश में आया तो उसने अपनी गाड़ी मौके पर नहीं पाई, जिसके चलते राहुल ने कोतवाली पुलिस थाने में रिपोर्ट दर्ज कराई, जिसके संज्ञान पर पुलिस ने तकनीकी सहायता से दोनों का मोबाइल एवं लोकेशन ट्रेस किया, जिसकी मदद से दोनों आरोपियों को हैदराबाद से गिरफ्तार किया गया। साइबर की सहायता से एक गरीब के उदर निर्वाह के साधन की रक्षा क्राइम ब्रांच यूनिट 3 की टीम ने की है, जो काफी सराहनीय बात है। दोनों को गिरफ्तार कर आगे की जांच पुलिस करी है। दिनांक 19/1/2023 रोजी पुलिस ठाणे कोतवाली परिसरातील संग्रामबारच्या बाहेर एका ओला चालक ड्रायव्हरला दोन इसमांनी दारू पाजल्यानंतर त्याची स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाची गाडी चोरून नेली होती। त्या फिर्यादीनामे राहुल शर्मा याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कोतवाली येथे गुन्हा नोंद झाला होता। सदर गुन्ह्याच्या समांतर तपासादरम्यान आम्ही घटनास्थळावरील सायबर गुन्हे शाखा येथून यांच्या वतीने डम डाटा घेतला होता। डम डाटाचे अनालिसिस केल्यानंतर काही नंबर प्राप्त झाले। संशयित नंबरांचं लोकेशन घेतल्यानंतर असे दिसून आले की संशयित नंबर हे आंध्र प्रदेश तेलंगणा येथील आहेत। नमूद संशयित म्हणजे वारंवार लोकेशन घेतल्यानंतर नमूद आरोपींच्या शोधक्रमे आम्ही हैदराबाद करता रवाना झालो होतो। रस्त्यामध्ये असे दिसून आले की नमूद आरोपितांचे लोकेशन हे काकीनाडा आंध्र प्रदेश येथे आहे। आम्ही काकीनाडा आंध्र प्रदेश येथे गेल्यानंतर त्यांचे पुन्हा लोकेशन मूव झाले, तेथून ते हैदराबादला आले। आम्ही सतत त्यांचा पाठलाग करून हैदराबादमध्ये येऊन आरोपी नामे कानाकृती पूर्णा चंद्रराव व वय 37 वर्षे राहणार हैदराबाद व पुष्पू रेड्डी कार्तिक राहणार हैदराबाद यांच्या ताब्यातून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी जप्त केली आहे। दोन्ही इसमांना हैदराबाद येथून आणून पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। ओला चालकाला सांगितलं होतं की त्यांना तेलंगणा इथे जाणे आहे। त्यानंतर ते गाडीत बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही वेळानंतर आपण 4 वाजता निघू, तर जाता जाता आम्हाला थोडीशी दारू प्यायची आहे। ओला चालक व ते सर्वजण मिळून संग्राम बार येथे गेले होते। त्यांनी ओला चालकाला जबरदस्तीने दारू पाजली, त्यानंतर त्याच्याकडून दारूच्या नशेमध्ये गाडी घेऊन गेले होते। यातील आरोपी क्रमांक 1 कानाकृती पूर्णचंद्र राव यांनी मागील 1 महिन्यापूर्वी अशाच प्रकारची पुणे येथून गाडी चोरीली होती। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।